माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यासोबत पुलवामा इथे शहीद झालेल्या आपल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करतो. आज या ठिकाणी ज्या प्रचंड संख्येनं आमच्या माता भगिनी उपस्थित आहे, माननीय पंतप्रधान मोदीजींनी पहिल्या दिवशी नारा दिला, या देशामध्ये जोपर्यंत माता भगिनी सक्षम होणार नाही तोपर्यंत हा देश प्रगती करू शकत नाही. आणि आदरणीय पंतप्रधान महोदय, आपला नारा या यवतमाळ जिल्ह्याने खरा करून दाखवला आणि ही नारी शक्ती ही आपल्याला या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आज उमेद सारखं अभियान जे आम्ही सुरू केलं, एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यात 1320 गावांमध्ये 17,000 स्वयंसहायता गटांची या ठिकाणी निर्मिती झाली. जवळजवळ 843 ग्रामसंघ, 2175 प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करतायत. आपण त्यांचं भाषण ऐकण्याचा प्रयत्न करूयात. पांढरकवडा इथे यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक कामांचा लोकार्पण सोहळा आहे. रस्त्यांची अनेक कामं आहेत आणि अन्य बचत गटांच्या संदर्भातनं इथं कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्रातल्या 36 तालुक्यांपुरतं हे काम मर्यादित होतं. आता महाराष्ट्रात 254 तालुक्यामध्ये उमेदची व्याप्ती गेली आणि 34,000 पेक्षा जास्त गावांमध्ये इन्सेंटिव्ह पद्धतीनं काम सुरू झालं. केवळ महाराष्ट्रात 30,000 गट होते, आता गटांची संख्या झाली आहे 2,65,000. केवळ 3,00,000 लोक या गटांमध्ये होते, आता गटांमध्ये 35,00,000 कुटुंब त्या ठिकाणी आले आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. आणि आमच्या भगिनींची सातत्याने मागणी होती, आपल्या सरकारनं रिव्हॉल्व्हिंग फंड 60,000 केला तो 1,00,000 करावा अशी मागणी आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? मग आज मी घोषणा करतो की हा रिव्हॉल्व्हिंग फंड 1,00,000 रुपये केला जाईल आणि आमच्या या ज्या सगळ्या महिला आहेत यांना या ठिकाणी सक्षम करण्याचं काम केलं जाईल. खरं म्हणजे इतकं उत्तम आणि सुंदर काम आमच्या या महिलांनी केलंय. 30,000 परसबागांची निर्मिती केली आहे आणि आता तर सुमतीबाई सुकळीकर योजनेच्या माध्यमातून आमच्या बचत गटाला 0% व्याजानं कर्ज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आणि आदरणीय मोदीजी, मी आपल्याला सांगू इच्छितो, या महिला एवढ्या इमानदार आणि प्रामाणिक आहेत, या एकही गटाने एकही पैसा बुडवलेला नाही. जेवढं कर्ज घेतलं 100% पैसे परत करणाऱ्या या आमच्या महिला या ठिकाणी आहेत आणि म्हणून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम चाललंय. 35,000 पेक्षा जास्त युवा युवतींना आम्ही प्रशिक्षण दिलं, त्यातल्या 20,000 युवक युवतींना आम्ही रोजगार दिला आणि त्यातनं एक मोठं काम या जिल्ह्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं केलंय. आपण जर बघितलं तर आज आमच्या महिला औषधी तयार करतायत, पशुखाद्य तयार करतायत, साबण तयार करतायत, जनावरांकरता पूरक पोषण आहार तयार करतायत. सर्व प्रकारचं काम आमच्या महिला करतायत, त्या स्वतःही सक्षम होत आहेत, परिवार सक्षम करतायत आणि देश देखील सक्षम करतायत. आज खरं तर या ठिकाणी सांगितलं पाहिजे, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलं आणि त्यासोबत या भागामध्ये आदिवासी समाज देखील खूप मोठा आहे. राज्य सरकारने निर्णय घेतलाय, विशेषतः ज्या पीव्हीटीजी आहेत
प्रामुख्याने कोलाम असेल, माळिया असेल, गोंड असेल, कातकरी असेल, या संपूर्ण आदिम जातीच्या विकासाकरता महाराष्ट्रामध्ये मंत्रालयात एक नवीन कक्ष आम्ही उघडतो. यांच्याकरता स्वतंत्र आश्रमशाळांची निर्मिती आम्ही करतो आणि या सगळ्या पाड्यांमध्ये आदिवासी समाजाकरता विशेष योजना आम्ही त्या ठिकाणी राबवतो. यासोबत आमचा जो या ठिकाणी विमुक्त आणि भटक्या जातीमध्ये पारधी समाज आहे, या पारधी समाजाकरता विशेष योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याकरता या यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेष पारधी विकास अधिकारी हा आम्ही नेमलेला आहे आणि त्या माध्यमातून पारधी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास नेण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. आदिवासी समाजाला खावटीचं कर्ज होतं, देशभरामध्ये सगळ्या प्रकारच्या कर्जमाफी होत होत्या, पण आदिवासींच्या खावटी कर्जाची माफी मात्र होत नव्हती. आमच्या सरकारनं निर्णय केला आणि 11,25,000 आदिवासींची 361 कोटीचं खावटी कर्ज आम्ही माफ केलं, ते त्यांच्याकडनं वसूल करण्यात येणार नाही आणि आता त्यांना अन्नधान्याचा पुरवठा एवढ्या मोठ्या प्रमाणात केला जाईल की खावटीचं कर्ज घेण्याची आवश्यकताच त्यांना या ठिकाणी पडणार नाही. मी या निमित्ताने सांगू इच्छितो, हे सरकार दीन दलित गोर गरीब आदिवासी महिला आणि शेतकरी यांच्याकरता समर्पित आहे. मी आदरणीय प्रधानमंत्री महोदय आपले आभार मानतो. या देशामध्ये शेतकऱ्यांकरता आपण अभूतपूर्व योजना घोषित केली, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची योजना देशातल्या शेतकऱ्यांकरता 75,000 कोटी रुपये खर्च करून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये या ठिकाणी टाकण्याची आपली योजना. खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याचा एवढा विचार यापूर्वी कधी कोणी केला नव्हता. त्या काँग्रेसच्या जमान्यात त्यांनी कर्जमाफी केली 50,000 कोटी रुपयाची देशामध्ये, पण मोदीजी दरवर्षी 75,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहेत. मी खरोखर आपलं अभिनंदन करतो. आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,65,365 शेतकऱ्यांचा या ठिकाणी 1,5,00,000 पर्यंत कर्जमाफी दिली आणि त्यांच्या खात्यामध्ये